आज आता एक मोहीम हातामध्ये घेतलेली आहे. तुमच्या सगळ्यांना ते नक्की आवडेल, सगळ्याच महिलांना आवडेल, गृहिणींना आवडेल बरं का. मी हे करून बघतीये आता. आज जरासं आपण आपल्याला कधीतरी ही स्वच्छता करतच असतो, कुठं कुठं काय आहे. साबण सगळे होलसेलमधनं आपण आणून ठेवलेले असतात, तर त्याच्यात बऱ्याच वेळेला हे असं एक एक दोन दोन दिवसाची पेस्ट उरलेले असे छोटे छोटे ठेवलेले असतात. कारण की कुठे कुठे गावाला जायचं असतं आपल्याला, त्यावेळेला एवढी मोठी पेस्ट घेऊन जायची, तेवढं वजन जास्त होतं म्हणा, कि मग हे एवढं दोन दिवसाचं घेऊन जायचं झालं की तिथल्या तिथं टाकून यायचं. तर अशासाठी ह्या दोन होत्या पेस्ट माझ्याकडे. तर ह्या ज्या पेस्ट होत्या, ह्या पेस्टचं मी आता काम करणार आहे, काय करणार आहे हे मी आता तुम्हाला. तर आता अजूनही मावशी यायचे आहेत, तर निवांत इथंच बसते आता आणि मस्तपैकी घासणार आहे. बघा आता हे थोडंसं घासलं मी आणि माझ्या लक्षात आलं की कुछ तो हो रहा है, तर म्हटलं दिखाना चाहिए आपको. तर मग मी आता इकडे बसून ती पेस्ट लावून ठेवलेली आहे, लावलेली आहे म्हणजे. आणि हे पण नवं कोरं घेतलेलं आहे. ॲक्च्युली पूर्वी ना असं हे मिळायचं, आता हे मी ठेवलेलं आहे असला बोवळा जो खरखरीत आहे. बघू आता काय होतं आहे ते. तर आता मी हे घासणार आहे आणि घासून झाल्यावरच तुम्हाला दाखवते. ते सक्सेसफुल व्हायला लागलेलं आहे हे पहा. मला ज्यांनी कोणी ही कमेंट दिली होती, काही रिप्लाय दिला होता की मॅडम पेस्ट लावून बघा टूथपेस्ट, तर त्यांना थँक्यू थँक्यू थँक्यू. कारण की ते व्हिनेगार लिंबू याऊ त्यऊ सगळं सगळं करून झालं होतं. ह्या कुठल्यालाच दाद देत नव्हत्या कढया, पण ह्या आता बघा लगेचच रंग बदलायला लागलेले आहेत. मला वाटतं माझ्या काळ्या कढया आता गोऱ्या होतात का काय. तर आता तुम्हाला व्हेरी 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 मच थँक्यू, तर आणि मेनी मेनी थँक्स, व्हेरी व्हेरी थँक्यू सगळं सगळंच तुम्हाला बरं का. आणि बघूया आता एवढ्यात गडबड करत नाही, अजूनही व्हायला लागलेलं आहे. आता यानं थोडंसं सगळीकडे लावलेलं आहे, जरा घासलेलं आहे, जोपर्यंत ह्याचा कडकपणा आहे तोपर्यंत यानं घासणार. आणि आता हा डास आणि आता ह्या यानं घासणार आहे. बघूया काय होतं आहे, बहुतेक होणार असं वाटायला लागले. सक्सेसफुल मिशन मला वाटतं बरंचसं जमायला लागलेलं आहे. तर बघा तुम्हालाही काढता येईल हे, मी तर आता बघते प्रयत्न करून. हे माझे भांडी घासायचे सिंक, म्हणजे मावशी नाही आल्या तर मी या ठिकाणी भांडी घासते. हे स्वयंपाकाचे सिंक नव्हे. तुम्ही आपलं काहीतरी विचारत असता ना स्वयंपाकाचं सिंकमध्ये असं का करता तसं का करता, तर हे भांडी घासायचं सिंक आहे स्पेशली. तर म्हणजे चहाची भांडी वगैरे, कप, बशा किंवा मावशी आल्या नाही तर वरच्यावर करायला. तर आज मी आता हे जे काम आहे ते माझं वरच्यावर करण्याचं इथं चालू आहे. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे ही पेस्ट आहे, त्या दोन पेस्ट जुन्या पुराण्या होत्या, त्या अगदी बारीक करून करून संपवल्या, बरंच ह्यातलं निघालं. आता हा एक प्रयोग करूया म्हटलं, ही साबणाची वडी धुण्या भांडी घासायच्या, आता ती याच्यावर फिरवणं चाललं आहे. आणि तोही एक चांगला मला प्रकार वाटला की त्याच्यामुळं पण काळ पटापट निघायला लागलेलं आहे. तर मोहीम. आणि हे आता कोलगेटने तर काढलेलंच आहे, आता हे असं असं काढायला लागले. हे बघा नुसतं असं माझ्या अंगात तर अजिबात जोर नाही आहे, नुसतं असं हे लावायला लागले आणि खडा 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 काढायला लागले, तर हे सगळं काळं काळं निघायला लागले. हे बघा ही वडी साधी साबणाची, ग्रेट. फारसा जोर न लावता नुसतंच हे फिरवलं तरी सुद्धा निघायला लागलेलं आहे. जे सुरुवातीला टूथपेस्टनी मऊ करून घेतलं सगळं, एकदा धुवून घेतलं आणि आता यानं फक्त असं प्रत्येक ठिकाणी असं फिरवत चालली आहे. जेवढं फिरवीन तेवढं काळं काळं बाहेर पडायला लागलेलं आहे. म्हणजे एका हाताने कढई अशी गच्च धरायची आणि एका हाताने ही अशी डायरेक्ट साबणाच्या वडीलाच घासायची. म्हणजे हे पण घ्यायची गरज नाही आणि हे पण घ्यायची गरज नाही, अशीच घासायची. निघतच जात आहे बघा काळं काळं पडत. आधी कोलगेट लावलं, सॉरी टूथपेस्ट लावली आणि मग हे लावलं आणि आता हे जरासं यानं खरवडायचं. हे एका
आता नाही आहे त्यामुळं मला करता येत नाही आहे, पण बरीच स्वच्छ झाली 80%. आजचा प्रयोग बास भरपूर छान झाला, ॲटलीस्ट समजलं तरी आपल्याला कसं करायचं ते. आपल्याला ही इथपर्यंत अशी कढई एवढीच दिसत होती, एवढाच भाग राहिला होता. आता मात्र एवढा भाग झाला, हां, म्हणजे एवढी कढई स्वच्छ केली आपण. बघूया, करूया. फक्त तुमच्यासाठी, हां, मला काय फरक पडत नव्हता, पण कशी स्वच्छ करायची हेही दाखवायचं होतं, स्वच्छ होते की नाही हेही दाखवायचं होतं. एवढं काय घाबरायचं नाही, बाहेरचं अन्न खायचं नाही, पुन्हा प्लॅस्टिकमधलं खायचं नाही, त्याच्यात ड्रायफ्रूट ठेवायचे नाही, पुन्हा काय ऑर्गॅनिकच खायचं, एवच खायचं नाही, तेव्हाच खायचं नाही. अहो, आपलं शरीर हे काय वाटेल ते खाऊ शकतो आणि पचवू शकतो आणि जगू शकतो. आपल्याला हे सर्व मिळतं म्हणून आपण एवढे नखरे करतो आणि नाजूक पण असतो, पण बाकीचे सगळेजण बघताना नाजूक असतात का ते? आणि हे नको, ते नको, ते नको, हे नको एवढं करतात का असं? ते काही करत नाहीत. परदेशामध्ये जाऊन बघा, तिथं तिथं पैसा असेल, म्हणजे पैसा तरी आहे की नाही गुणाष्टो, कारण महागाईच एवढी आहे, पण वस्तूसुद्धा तिथं मिळत नाही. जे आहे ते खात असतात, पित असतात, काय जसं असेल तसं. तिथली जर का तुम्ही भांडी बघितलीत, परवा मी एका नटीच्या मुलीला आणि जावयाला तिथं गेलेलं बघितलं शिकायला, आणि त्यांनी ती भांडी दाखवली. पण ठीक आहे ना, भात करायची भांडी होती ती, आणि त्यांनी दाखवली. मग माझ्या लक्षात आलं, बाप रे, किती त्यांना कष्टातनं जावं लागतं आणि हे कष्ट आहेत तिथले. इथं अतिशय सुखवस्तू असतात, तिथं गेल्यावर कष्टात राहतात, त्यामुळे तसंच राहावं लागतं त्यांना, तसलीच भांडी, तसलंच सर्व. तर आपण इथे किती नखरे करतो, हे नको, ते नको, ते नको, हे नको. नाही बाबा, जसं असेल ना तसं माणसाने राहायला शिकलं पाहिजे. हं, हे नको, ते नको अजिबात म्हणता का म्हणे? उलट, चणे खावे लोखंडाचे असे म्हणतात, ते सुद्धा पचवायला शिकलं पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि मी तशीच आहे, माणसाकडे पैसे असले ना तरी माणसाने साधं राहायला शिकावं.